आज हेअर कटिंगचं क्लायंट आहे, तर हिची केसं भरपूर वाढलेली आहेत. या अगोदरसुद्धा मी हिचं हेअर कटिंग केलेलं होतं आणि हिला अगदी सिंपल हेअर कटिंग लागतं. पुढं फ्लिक्स हवे होते आणि मागून जो कट आहे कंटिन्यू केलेला यू कट, तोच तिला परत यू कटच ठेवायचा होता. फक्त लेंथ थोडी कमी करायची होती. तर मी तिला विचारलं आहे, बघा असं चेक करायचं आणि विचारायचं की तुम्हाला हेअर कटिंग किती करायचं आहे, आणि त्या पद्धतीने आपण केसं हातात घेऊन मग कट करायचे. अगोदर क्लायंटचं परमिशन घ्यायची की किती हेअर कटिंग करायचं आहे, आणि त्याप्रमाणेच आपण हेअर कटिंगला घ्यायचं आहे. कारण का नंतर काय होतं, लेंथ आपल्या हातून कमी झाली तर क्लायंटला वाईटही वाटू शकतं. आणि मी साधारण तिने सांगितले त्यापेक्षा थोडे जास्तच केसं सोडून हेअर कटिंगला सुरुवात केली, कारण नंतर फिनिशिंगला पण थोडं हेअर आपले कट होतात, म्हणून थोडं एक्स्ट्राच केसेस सोडून मी हेअर कटिंग करत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर आत्ता नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब करणं हे अगदी विनामूल्य आहे आणि तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळं माझे जे चॅनल आहे ते जास्त लोकांपर्यंत यूट्यूबतर्फे पसरवले जातात. त्यामुळं तुम्ही मला एवढा सपोर्ट करतालच ही मला खात्री आहे. इथं मी जे पुढचे फ्लिक्स घेत आहे हे फ्रंट लेअर कट म्हणून सुद्धा ओळखले जातात, आणि हे जास्त करून कॉलेज गर्ल्समध्ये फार फेमस आहेत. आणि ह्या हेअर कटमुळं मुलींचा चेहरा खूपच सुंदर दिसतो. तर जर तुम्हाला नक्कीच क्लायंट आलं तर अशा प्रकारे फ्लिक्स तुम्ही कापून देऊ शकता. इफ यू आर new to my channel, please do like, share and subscribe to my video. Thank you.